आणि लोकसभेच्या इतिहासातला सर्वात कार्यक्षम कार्यतत्पर खासदार जर कोणी असेल ते आपले खासदार राजेंद्र चव्हाण सर आहेत. त्यांचं कर्तृत्व फार मोठं आहे कारण त्यांचा संपर्क हा तळागाळातील शिवसैनिकापर्यंत पोहोचलेला. त्यांच्याकडे जो एवढा मतदार संघ आहे, एकीकडे मीरा भाईंदर महानगरपालिका, एकीकडे ठाणा महानगरपालिका आणि एकीकडे न्यू मुंबई महानगरपालिका, ह्याच्यात कुठेही तडबिंड समेट घडून आणून त्यांच्या मतदारसंघाचं काम प्रशासकीय विभागाप्रमाणे केलं जाईल. कुठल्याही पक्षाचा व्यक्ती, नेता, कार्यकर्ता किंवा सामान्य नागरिक हे त्यांच्याकडे कधी समस्या घेऊन आले तर त्यांनी कधीही कुणाला नाकारले. आणि दिघे साहेबांच्या तालमीत तयार झालेला शिवसैनिक कसा असतो त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे खासदार राजेंद्र विचारे साहेब आहेत. सर्वसामान्य जनतेला काय हवंय, त्यांच्या सुखदुःखामध्ये कसं सामील व्हायचं, ही संपूर्णपणे दिघे साहेबांनी दिलेली शिकवण तंतोतंत त्यांच्या आचरणातून ते आणत आहेत. दिघे साहेब जसं दान धर्म पंथ न बघता प्रत्येकाला मदत करायचे, तसे निश्चितपणे राजेंद्र विचारे साहेब प्रत्येकाला मदतीला पुरेपूर उपलब्ध असतात. मुस्लिम समाजाच्या लोकांना सुद्धा त्यांच्या ज्या ज्या सामाजिक करताय त्यांनी पुढाकार घेऊन त्या त्या ठिकाणी त्या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं त्या समाजातही त्यांच्यावरती खूप मोठं प्रेम आहे. नेता म्हणून नाही तर शिवसैनिक म्हणून प्रथम आपलं अध्यक्ष कर्तव्य काय हे ओळखून ते या ठिकाणी काम करत बरोबर. लोकप्रतिनिधी असावं तो असा असावा. जनसामान्यांचा आवाज होणार, क्रांतीची मशाल धगधगणार. इंडिया महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री राजन विचारे यांना प्रचंड बहुमताने विजयी करूयात. निशाणी मशाल.